नाशिक मध्ये एक धक्कादायक प्रकार घडकस आलाय. हुंडांनी ॲथलेटिक कोचवरतीच हल्ला केलाय. आसाराम बापू पुलाजवळ ही घटना घडली आहे. मुलीची छेड काढणाऱ्या गुंडावना प्रतिकार केल्यानं हा चाकू हल्ला केल्याचं समजतंय. जखमी कोचवरती सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैजनाथ काळे असं ॲथलेटिक कोचचं नाव असल्याचं सुद्धा माहिती समोर येते. आपण बघतोय की नाशिकमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. गुंडांनी ॲथलेटिक कोचवरती हा हल्ला केलाय. या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आपल्या नाशिकचे ब्युरो चीफ अभिजित पाटील यांच्याकडून. अभिजित, आपण बघतोय की गुंडांनी ॲथलेटिक कोचवरती हल्ला केलाय आणि विशेष म्हणजे मुलीची छेड काढणाऱ्या गुंडांना प्रतिकार केल्यामुळे हा हल्ला करण्यात आलाय. काय सांगशील या सगळ्या विषयी अधिक? अगदी खरे सानिका, खरं तर हा गोदावरी नदीच्या पुलानजीक घडलेली हा सगळा प्रकार आहे. सकाळी हा प्रकार घडला होता. या ठिकाणी दररोज ॲथलेटिक कोच वैजनाथ काळे जे होते ते त्या ठिकाणी मुलींना प्रशिक्षण देण्याचं काम करत होते आणि याच दरम्यान काही गुंडांनी त्या मुलींची छेड काढली आणि या दरम्यान जे ॲथलेटिक कोच आहेत वैजनाथ काळे यांनी या प्रसंगाला विरोध केला आणि त्या मुलींच्या संदर्भात बाजू घेत त्यांनी या संपूर्ण टवाळखोर जे तरुण होते त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. तर त्या दरम्यान त्याच्यात झालेल्या भांडणातनं रागाच्या भरात येऊन त्यांनी हा चाकू हल्ला केलाय. आता सध्या जे कोच आहेत वैजनाथ काळे यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नक्कीच, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे आणि या संदर्भातले अधिक अपडेट आम्ही तुझ्याकडनं घेतच राहणार आहोत. पण तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.